नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कचरे जी व्ही। आज आपण बघणार आहोत सरळ व्याज व चक्रवाढ व्याज। तर बघा, या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, तो आता आपण बघणार आहोत। तर प्रश्न आहे, बलवीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केली। यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्राची किंमत आज काय असेल, असा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मला ह्या प्रश्नासाठी उत्तराचे 4 पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी पहिला पर्याय आहे 53,900 रुपये, दुसरा पर्याय आहे 52,900 रुपये, तिसरा पर्याय आहे 52,800 रुपये आणि चौथा पर्याय आहे 52,700 रुपये। तर आपल्याला या ठिकाणी गरज बघायचे, त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी बघा, जी मुद्दल आहे म्हणजे पी बरोबर 62,500 रुपये। त्याच्यानंतर जी मुदत आहे ती एन बरोबर दोन वर्ष। त्याच्यानंतर इथं यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल, म्हणजे बघा आता या ठिकाणी व्याजाचा जो दर आहे आर, हा या ठिकाणी ऋण येणार आहे। कारण काय आहे की किंमत दरवर्षी कमी होत आहे, किती 8%, म्हणून आर हा आपल्याला या ठिकाणी वजा 8 घ्यावा लागणार आहे। आणि आपल्याला सूत्र माहिती आहे, ए बरोबर पी साऱ्या कंसात 1/100 मग या ठिकाणी जर किमती टाकल्या तर आपली मुद्दल आहे 62,500 साध्या कंसात 1/r जो आहे तो -8 घ्यायचा आहे, ÷100। तर मग या ठिकाणी अगोदर कंस सोडवायचा आहे, मग मुद्दल जशीच्या तशी घ्यायची आहे, 62,500 साध्या कंसात 1/2/25। तर बघा इथं अंशाला आणि छेदाला 4 भाग दिलेला आहे, म्हणून 2/25 आलेला आहे ÷100। आता हा कंस आपण सोडवून घेणार आहोत, मग 62,500 साध्या कंसात हा कंस सोडवल्यानंतर 23/25 ÷100 या ठिकाणी आता 62,500 × 23/25 × 23/25। तर मग बघा या ठिकाणी आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचे भाग द्यायचा आहे, 25 भाग दिल्यानंतर 25 × 1/25 या ठिकाणी 25 × 50 खाली राहिलेले आहेत 12, वरून आलेले 5 125 झाले आहेत, 25 × 5 = 125, 25 × 0 = 25 × 0 = 0 या ठिकाणी भाग गेला आहे 2,500 चा। त्याच्यानंतर पुन्हा या 25 भाग द्यायचे आहे, 25 × 25 = 25 × 25 = 25 × 0 = 25 × 0 = 25 × 0 म्हणजे या ठिकाणी आता शिल्लक राहिले आहेत फक्त 100 × 23 × 23। तर मग याचा जर गुणाकार केला तर आपल्याला या ठिकाणी गुणाकार येतोय 52,900 रुपये, म्हणजेच
या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे।